CIM या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या बॉडीतर्फे आयुर्वेद पदोत्तर डॉक्टरांना 58 प्रकारच्या सर्जरी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र या विरोधात उद्या IMA तर्फे एक दिवसीय संप पुकारण्यात आला आहे. त्यामुळे पत्रकार परिषद घेऊन निमा संघटनेच्या वतीने IMA चा निषेध करण्यात आला असून या संपात आयुष डॉक्टर सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना नॅशनल इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर LI सरबेले यांनी आयुष डॉक्टरांसाठी CIM ने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले असून कोरोना काळात आयुष डॉक्टरांनी दिलेली सेवा उल्लेखनीय असल्याचेही म्हटले आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे की 20 नोव्हेंबरला CCIM या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या मेन बॉडीने आमचे जे आयुर्वेद पदवीधर आहेत त्याच्यामध्ये ज्यांनी PG कोर्स केलेला आहे, पदव्युत्तर शिक्षण घेतलेलं आहे, त्यांना 58 सर्जरी करण्याची परमिशन दिलेली आहे. या सरकारच्या CCIM चे जे निर्णय आहेत त्याचे मी निमा चंद्रपूरतर्फे स्वागत करतो, अभिनंदन करतो. व या नोटिफिकेशनला IMA ने जो विरोध करून उद्या संप पुकारलेला आहे त्याचे मी जाहीर निषेध करतो. उद्याचा जो संप आहे IMA चा त्याच्यामुळे रुग्णसेवा जी विकळीत होण्याचं बोललं जात आहे, पण मी निमातर्फे तुम्हाला सांगू इच्छितो की आमचे सर्व सदस्य पूर्ण शक्तीनिशी आपल्या रेग्युलर वेळेपेक्षा जास्त वेळ देऊन सेवा देणार आहेत. आम्ही रुग्णसेवेत कुठेही हेळसांड होऊ देणार नाही याची आम्ही आमच्याकडून दक्षता घेणार आहोत. व गव्हर्नमेंटचा जो निर्णय आहे गव्हर्नमेंटच्या निर्णयाला आम्ही पाठिंबा म्हणून उद्या गुलाबी रिबीन लावून आमची रुग्णसेवा देणार आहोत आणि आम्ही गव्हर्नमेंटच्या निर्णयाच्या पाठीशी आहोत, गव्हर्नमेंटसोबत आहोत आणि IMA चा निषेध करतो. धन्यवाद.